की तुम्हाला जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही आयुष्याला दोन हिस्श्यामध्ये डिवाइड करा, एक पहिले 5 वर्ष आणि पुढचे 50 वर्ष. मी कायम सांगतो की पहिले 5 वर्ष जर तुम्ही गाढवासारखं जर काम केलं तर पुढचे 50 वर्ष तुम्ही राजासारखं जगाल. पण जर तुम्ही पहिले 5 वर्ष जर राजासारखं जगायचं जर तुम्ही प्रयत्न केला तर पुढचे 50 वर्ष तुम्हाला गाढव म्हणून राहायला लागेल. त्याच्यामुळे चॉईस तुमच्या हातात आहे. तर यू रिस्पेक्ट द टाइम, टाइम विल रिस्पेक्ट यू. वर्ब्स ऍक्शन क्रियापद क्रिया कृती. वर्ब ऍक्शन जो शब्द क्रिया कृती दाखवतो त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. एक्झाम्पल गो जाणे, कम येणे, स्पीक बोलणे इटीसी. नंबर 1 राईट लिहिणे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ क्रियापद 1. नंबर 2 रोट लिहिले पास्ट टेन्स भूतकाळ क्रियापद 2. नंबर 3 रिटर्न लिहिले आहे पास्ट पार्टिसिपल पूर्णकाळ क्रियापद 3. 4 रायटिंग लिहत आहे कंटिन्युअस टेन्स चालू काळ क्रियापद 4. 5 टू राईट लिहायला. 6 फॉर रायटिंग लिहिण्यासाठी. 7 बाय रायटिंग लिहून. 8 वाईल रायटिंग लिहिताना. 9 ॲट अ टाईम ऑफ रायटिंग लिहिण्याच्या वेळी. 10 ऑन रायटिंग लिहिल्यावर. 11 आफ्टर रायटिंग लिहिल्यानंतर. 12 बिफोर रायटिंग लिहिण्याआधी. 13 विदाउट रायटिंग न लिहिता. 14 बिकॉज ऑफ रायटिंग लिहिल्यामुळे. वर्ब 4 क्रियापद 4 आयएनजीचे 5 अर्थ होतात. उदाहरण रायटिंग. नंबर 1 लिहत आहे. 2 लिहायला. 3 लिहून. 4 लिहिताना. 5 लिहिण्याचे. 1 आय एम रायटिंग मी लिहित आहे. 2 आय लाईक रायटिंग अ स्टोरी मला गोष्ट लिहिणे लिहायला आवडते. 3 रायटिंग अ लेटर आय वेंट टू ऑफिस पत्र लिहून मी ऑफिसला गेलो. 4 आय टॉक टू राम रायटिंग अन ॲप्लिकेशन अर्ज लिहिताना मी रामसोबत बोललो. 5 दिस इज रायटिंग टेस्ट ही लेखी लिहिण्याची परीक्षा आहे. ब्रिटिश इंग्लिश स्पीकिंग अकॅडमी. वर्ब 1 वर्तमान, वर्ब 2 भूतकाळ, वर्ब 3 पूर्णकाळ, वर्ब 4 चालू काळ. आता हे वर्ब 1 वर्ब 2 वर्ब 3 वर्ब 4 याला शॉर्ट फॉर्म आहे V1 V2 V3 V4 हे शॉर्ट फॉर्म आहे. याला तुम्ही V1 V2 V3 V4 असे सुद्धा तुम्ही बोलू शकतात. तर पुढे बघूया. नंबर 1 गो जाणे, त्याचा भूतकाळ काय होणार? वेंट गेला. पूर्णकाळ गॉन गेला आहे. आणि चालू काळ गोईंग जात आहे. 2 सी बघणे, सॉ बघितले, सीन बघितले आहे, सेईंग बघत आहे. 3 लिहिणे रोट लिहिले, रिटर्न लिहिले आहे, रायटिंग लिहत आहे. इथे एक लक्ष द्या, जसं मी म्हणालो जाणे बघणे लिहिणे तर असं सुद्धा बोलू शकता तुम्ही, त्याचा मिनिंग असा सुद्धा होतो. गो म्हणजे जा, सी म्हणजे बघ, राईट म्हणजे लिही किंवा लिहा. ओके, तर V1 चे प्रत्येकाचे 2-2 मिनिंग आहे, नोट डाऊन करून घ्या. हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. 4 प्ले, आता मी फक्त इंग्लिशमध्ये वाचणार, तुम्ही फक्त मराठीमध्ये नोट डाऊन करून घ्या तुमच्या बुकमध्ये. 4 प्ले प्लेड प्लेड प्लेइंग. 5 ड्राइव ड्रो ड्रिवन ड्रायविंग. 6 ड्रिंक ड्रँक ड्रंक ड्रिंकिंग. 7 टेक टूक टेकन टेकिंग. 8 फ्लाय फ्लू फ्लोन फ्लाइंग. आता हा पुढे आपण टेन्स शिकणार आहोत, पण त्याआधी टेन्समध्ये खूप सारे नियम आहे, पण इथे मी तुम्हाला इन शॉर्ट पूर्ण नियम एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. तर V1 सोबत कोणते हेल्पिंग वर्ब यूज केले जातात, V2 सोबत, V3 V4 ते आपण नियम पाहूया. जर V1 असेल त्यासोबत कधी पण शाल विल वूड शूड कॅन कूड मे माईट मस्ट
हे हेल्पिंग वर्ब यूज केले जातात, याला आपण हेल्पिंग वर्ब बोलू शकतो किंवा दुसरा पण शब्द आहे मॉडेल वर्ब बोलू शकतो. पुढे तुम्हाला समजेलच, स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ तर तुम्हाला समजेल. पण कधी लक्षात ठेवा, वी वन असेल तर हे हेल्पिंग वर्ब यूज केले जातात आणि हे हेल्पिंग वर्ब सगळे मोस्टली फ्युचर टेन्स दर्शवतात, भविष्यकाळ दर्शवतात, हे लक्षात ठेवा. आता हे टू हेल्पिंग वर्ब नाही आहे किंवा मॉडेल वर्ब नाही आहे, तरी सुद्धा टू सोबत क्रियापद वन यूज होतो. जसं टू गो जायला, टू कम यायला, वी टू म्हणजे पास्ट टेन्स. वी टू सोबत कोणताही कधीही हेल्पिंग वर्ब यूज केला जात नाही. पुढे आपण टेन्स मध्ये डीपली शिकणार आहोत. आधी कधीही लक्षात ठेवा, वी टू सोबत कोणतेही क्रियापद यूज केले जात नाही. वी थ्री सोबत हॅव, हॅज, हॅड, पुढे जसं कुड हॅव, शुड हॅव, मे हॅव, माइट हॅव, मस्ट हॅव, प्रत्येक मध्ये हॅव आहे. फक्त लक्षात ठेवा, हॅव, हॅज, हॅड सोबत कधी पण थर्ड फॉर्मचाच यूज होतो. वी फोर क्रियापद सोबत कोणते हेल्पिंग वर्ब यूज केले जातात, जसं फॉर एक्झाम्पल एम, इज, आर, वॉज, वर, बी, बीन, हे हेल्पिंग वर्ब यूज केले जातात. हे असेल तर वी फोरचाच यूज केला जातो. हे हेल्पिंग वर्ब नाही आहे पण यासोबत पण तुम्ही वी फोर लावू शकता, जसं फॉर गोईंग, बिकॉज ऑफ गोईंग, वाईल गोईंग, आफ्टर गोईंग, बिफोर गोईंग, ॲट अ टाइम ऑफ गोईंग, ऑन गोईंग, इट इस सी. त्याच्या पूर्ण तुम्हाला काही वाक्यांचं एक्झाम्पल देतो तर तुम्हाला अजून लक्षात येईल डीपली की कुठे कुठे कशा प्रकारे आपण यूज करू शकतो. ओके, ब्रिटिश इंग्लिश स्पीकिंग अकॅडमी 10 मोर एक्स्ट्रा सेंटेन्सेस. नंबर वन, यू केम हियर टू राईट अ लेटर, पत्र लिहायला तू इथे आला. सेकंड, यू केम हियर फॉर रायटिंग अ लेटर, पत्र लिहिण्यासाठी तू इथे आला. थर्ड, यू केम हियर बाय रायटिंग अ लेटर, पत्र लिहून तू इथे आला. फोर्थ, यू केम हियर व्हाइल रायटिंग अ लेटर, पत्र लिहिताना तू इथे आला. फिफ्थ, यू केम हियर ॲट अ टाइम ऑफ रायटिंग अ लेटर, पत्र लिहिण्याच्या वेळी तू इथे आला. सिक्स, यू केम हियर ऑन रायटिंग अ लेटर, पत्र लिहिल्यावर तू आला. सेवन, यू केम हियर आफ्टर रायटिंग अ लेटर, पत्र लिहिल्यानंतर तू आला. एट, यू केम हियर बिफोर रायटिंग अ लेटर, पत्र लिहायच्या आधी तू आला. नाईन, यू केम हियर विदाउट रायटिंग अ लेटर, पत्र न लिहिता तू आला. टेन, यू केम हियर बिकॉज ऑफ रायटिंग अ लेटर, पत्र लिहिल्यामुळे तू इथे आला. इथे लक्ष द्या, फक्त टू मध्ये फक्त वी वन येतो, क्रियापद एक येतं, पण फॉर, बाय, व्हाईल, ॲट अ टाइम ऑफ, ऑन, आफ्टर, बिफोर, विदाउट, बिकॉज ऑफ, त्यानंतर कधी पण आय एन जीचं रूप येतं, म्हणजे बिफोर. हे लक्षात ठेवा, नोट डाऊन. इनपुट से पेट में खाना जाएगा, आउटपुट से बॉडी को ताकत मिलेगी. उसी तरह इनपुट से ब्रेन में नॉलेज जाएगा, आउटपुट से कम्युनिकेशन स्किल डेवलप होगी. आज आप जो कुछ भी हो आपके दिमाग की वजह से हो.